सब्सक्राइब करें, प्रेस करें बेल आइकॉन और पाएं मुंबई नवी मुंबई एवं बॉलीवुड की ताजा तरीन खबरें। बच्चों को पढ़ाई से थोड़ी राहत मिले एवं उनके अंदर छिपे हुनर को निखारने के उद्देश्य से बेलापुर स्थित भारती विद्यापीठ द्वारा एमिनेंस 2020 नामक 3 दिवसीय महोत्सव का आयोजन किया गया था। यह महोत्सव भारती विद्यापीठ के 3 संस्थाओं ने इकट्ठा आकर आयोजित किया था, जिसमें मुंबई, नवी मुंबई एवं ठाणे से तकरीबन 80 इंस्टीट्यूट ने हिस्सा लिया था। इन 3 दिनों में बच्चों ने इंडोर आउटडोर गेम के साथ कई मनोरंजन कार्यक्रम आयोजित किए थे। बता दे कि 3 दिवसीय कार्यक्रम में NMTV मीडिया पार्टनर की भूमिका अदा कर रहा था। एमिनेंस 2020 के आखिरी दिन सांस्कृतिक कार्यक्रम का आयोजन भी किया गया। बच्चों ने अपने संगीतमय प्रस्तुति से इस कार्यक्रम का समा बांध दिया। बात करते हुए भारतीय विद्यापीठ मैनेजमेंट इंस्टीट्यूट की संचालक डॉक्टर अंजलि कलसे ने एमिनेंस 2020 की अधिक जानकारी दी। भारतीय विद्यापीठ इंस्टीट्यूट ऑफ मैनेजमेंट स्टडीज एंड रिसर्च यांच्या एमिनेंस या कार्यक्रमाची सांगता आज होत आहे। हा कार्यक्रम 10 तारखेला सुरू झाला। 3 दिवसाच्या या कार्यक्रमात जवळपास 70 ते 80 इन्स्टिट्यूटनी भाग घेतला। याच्यामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं, त्यामध्ये आउटडोर गेम, इनडोर गेम आणि सांस्कृतिक कार्यक्रम या सर्वांचं आयोजन केलं होतं। आणि हा कार्यक्रम आम्ही बरेच वर्षापासून करतो आहोत आणि गेल्या 2 वर्षापासून आम्ही 3 इन्स्टिट्यूट एकत्र येऊन या करतो आहे, म्हणजे BVIMSR, MCA कॉलेज भारती विद्यापीठ आणि BBA कॉलेज भारती विद्यापीठ, तो असे तिन्ही कॉलेज एकत्र येऊन हा कार्यक्रम करतात। आगे उन्होंने ये भी कहा कि ऐसे प्रकार के महाविद्यालयीन महोत्सव के माध्यम से बच्चों को प्रोत्साहन मिलता है। या कार्यक्रमाचं मुख्य उद्दिष्ट मुलांना
त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रोत्साहित करणं हे आहे. आणि याच्यामध्ये त्यांना बराचसा असा ऑपॉर्च्युनिटी मिळते की त्यांचे जे गुण असतात त्या गुण ते कौशल्य जे म्हणू शकतो आपण त्याला ते सर्व कौशल्य ते या ऑर्गनायझेशन जेव्हा हा इमिनन्स ऑर्गनाईज करतात त्यावेळेस ते दाखवतात आणि त्यांचा भरपूर विकास या कार्यक्रमामध्ये होत असतो. त्यांच्या पर्सनॅलिटीची डेव्हलपमेंट या कार्यक्रमात होत असते आणि त्यांच्या नेटवर्किंग ज्या स्किल्स आहेत त्या पण ते वापरतात आणि बरंचसं नेटवर्किंग ते या याच्यात करतात. आणि दुसरा उद्देश असा असतो की ते एन्जॉय पण करतात, कारण बाकी वर्षभर ती मुलं अभ्यासाने भरपूर स्ट्रेस्ड आउट झाली असतात आणि हे 3 दिवस असतात की या 3 दिवसामध्ये ते आपला स्ट्रेस घालवतात, त्याबरोबर शिकतात. ब्युरो रिपोर्ट, NMTV न्यूज.